आणि अजून तुम्ही ते आम्हाला सांगितलंच नाही म्हणून सर विचारतात की मी जे प्रश्न जे विचारले तुमच्याकडे ते शंकर भट त्यांचे आणि यांचे संबंध काय, ते म्हणतो अगं मी तेच सांगत बसतो आतापर्यंत तुला, ते संबंधित त्याने बाहेर काढलं त्याला, त्यांना कधी वाचायला जमतो कधी नाही जमणार असं न करता कधी पण त्यांची मनात तेच फिरत असतो, हे का घडतो ते का घडतो, हं असं संबंध त्यांची मनात तेच आणतात. आणि ते घरी त्यांच्या घरी पोचलेलं आहे. आसुरी मध्ये त्यांना ज्ञान पण देणार ते येणाऱ्या काळमध्ये झोपेत असताना किंवा लिहिताना आपले आपल्या आप ते निर्माण होणार की हे काय करायचं ते काय करायचंय निर्माण होणार ते. की पूर्ण परिवाराला त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या घराण्यासाठी आहे जी. शंकर भट असं एक आपण मानव जातीला उभा केलं होतं हे पृथ्वीमध्ये, नुसतंच नाही त्याला परत परत आपण जन्माला आणलंय त्यांना. हा पृथ्वी चालवणारा माझा दाता शिवजी, त्याला शक्ती देणारा पार्वतीदेवी, ते मला सांगते आता की ह्यांना असंच आपण आणलं नाही, शंकर भटाला माझं नाव देऊन सुद्धा ह्यांना बरच येणाऱ्या काळाबद्दल माहिती द्यायला बरच लिहून ठेवायचं होतं. कलियुग मध्ये सुद्धा याची प्रचार होणार आहे. आता जे माझ्या समोर बसलेलं आहे हे पुस्तक जे लिहिणार आता लिहिण्याचं काम चालू आहे, त्यांनी खूप प्रसिद्धी होणार आहे. पहिला आपलं काम करून सुद्धा प्रसिद्ध आहे आज की जे स्टेट मध्ये राहतात ते जवळजवळ 30 से 35% माणसांना हा माणूस कोण आहे म्हणून माहिती आहे. अजून थोडा 1-2 वर्षाच्या नंतर 50% लोकांना माहिती पडून जाईल. जेव्हा 60 ते 70% जाईल ते तेव्हा हे जगात नसणार ते. जसं आज आपण हे चंद्रदा नावाचा व्यक्ती आपल्याला शंकर भटाबद्दल विचारलंय असं याच्याबद्दलही लोक विचारतील, ते आताही ते विचारतात ते वेगळी गोष्ट आणि वेगळ्या पद्धतीने आता निस्त नाडी घोषबद्दलच विचारतात त्यांच्या नावाने. पुढे अजूनही काय काय संबंधितला अजून राजा महाराजांचं बद्दल असं बऱ्यापैकी त्यांची मनात काय काय काल्पनिक चालू झालेलं आहे ते सर्व हळूहळू बाहेर पडतील असं नाही सांगू शकतो की त्यांची मनातला इच्छा पूर्ण हा जन्मात पूर्ण होणार तसं नाही आहे. असंही आहे जेवढं पर्यंत ते करू शकतो तेवढं पर्यंत